आपण मागच्या लेक्चरमध्ये काही थेरम आणि काही एक्झाम्पल पाहिले होते. आता सेकंड एक्झाम्पल काय म्हटलं, फाइंड द इक्वेशन्स पेअर थॉट द सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू 9. एक्स सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 2x प्लस 3y प्लस 4z इज इक्वल्स टू 5. क्वेश्चन मार्क्स दिलेले आहे अँड द पॉईंट दिलेले आहे P 1 2 3. पी नावाचा पॉईंट दिलेला आहे. त्यात पॉईंट दिलेला आहे 1 2 3. मग आपण काय केलं, हे फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे आणि हे सेकंड इक्वेशन दिलेलं आहे. तर आपण याला फर्स्ट इक्वेशनला काय म्हटलं, एस डिनोट केला आणि सेकंड इक्वेशनला यू डिनोट केला. म्हणजे आन्सरमध्ये सोल्युशन डिनोट एक्स इज इक्वल्स टू एस इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल्स टू 0 इक्वेशन नंबर 1. कॅपिटल यू इज इक्वल्स टू 2x प्लस 3y प्लस 4z मायनस 5 इज इक्वल्स टू 0 इक्वेशन नंबर 2 दिला. विच इज गिवन अ स्पेअर ऑफ द पॉईंट रिस्पेक्टिवली, देन द स्पेअर द इक्वेशन स्पेअर पासिंग थ्रू द सर्कल इन एस प्लस के यू इज इक्वल्स टू 0. या फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन पुट करायचे आहे आणि व्हॅल्यू काढायचे. मग एसचं जे इक्वेशन दिलेलं आहे, एसला जे डिनोट केलं होतं आपण, तिथे एक्स एसच्या जागी ते इक्वेशन टाकू. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 9, नंतर प्लस करून के एज इट इज येणार, कारण की आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर म्हणून केची व्हॅल्यू दिलेली नाही, मग आपण फाइंड आउट करणार. तर के एज इट इज आला आणि कॅपिटल यूचं जे इक्वेशन आहे ते काय आहे, म्हणजे के नंतर मग यूचं काय आहे, 2x प्लस 3y प्लस 4z मायनस 5 ते इक्वेशन पुट केलं यूच्या ठिकाणी इज इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्याला हे काय मिळालं, इक्वेशन नंबर 3 मिळालं. मग आपण काय म्हणू, अल्सो हिअर पॉईंट काय दिलेलं आहे, पी इज इक्वल्स टू P काय दिलेलं आहे 1 2 3. पॉईंट दिलेलं आहे पासिंग थ्रू फ्रॉम इक्वेशन 3. या पॉईंट मधून आपल्याला हे इक्वेशन पास करायचं. म्हणजे आपण काय म्हणणार, हे जे 1 जो दिलेला आहे तो काय घेतला, x इज इक्वल्स टू 1 घेतला, y इज इक्वल्स टू 2 घेतला अँड झेड इज इक्वल्स टू काय घेतला, 3 घेतला. बरोबर. मग आपण काय म्हटलं, इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 3 मध्ये हे पॉईंट पुट करायचे आहे. म्हणजे आपण x ची व्हॅल्यू जे आहे इक्वेशन नंबर 3 काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 9 प्लस के ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 3y प्लस 4z मायनस 5 इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता आपण x ची व्हॅल्यू पुट केली, y ची व्हॅल्यू पुट केली आणि झेड ची व्हॅल्यू पुट केली. x ची व्हॅल्यू काय आहे 1, y ची व्हॅल्यू आहे 2 अँड 3, झेड ची व्हॅल्यू आहे 3. म्हणजे मग या इक्वेशनमध्ये इथे काय येणार, 1 स्क्वेअर वाय 2 स्क्वेअर झेड 3 स्क्वेअर मायनस 9 प्लस के 2. इथे पण पुन्हा एक्सच्या ठिकाणी 1 आला प्लस 3, वायच्या ठिकाणी 2 आला, नंतर 4 ॲज इट इज येणार, झेडच्या ठिकाणी काय आला, 3 आला, मायनस 5 इज इक्वल्स टू 0. मग याला स्क्वेअर सॉल्व्ह केलं म्हणजे काय आला, 1चा स्क्वेअर काय राहते 1, 2चा स्क्वेअर राहते 4, 2चा स्क्वेअर आहे 4, 3चा स्क्वेअर आहे 9, 3चा स्क्वेअर आहे 9. नंतर काय केलं, प्लस आपण काय केलं, प्लस के इज इक्वल्स टू 2 न 1 ला मल्टीप्लाय केलं म्हणजे 1, 3 न 2 ला मल्टीप्लाय केलं म्हणजे प्लस 6 आला आणि 4 न 3 ला मल्टीप्लाय केलं म्हणजे काय आलं, 12. मायनस 5 आला. इथे पण मायनस करून 9 राहते, म्हणजे हा प्लस 3चा स्क्वेअर मायनस 9 हा ॲज इट इज मायनस 9 आणि प्लस के राहते नंतर. म्हणजे इथे काय होणार, प्लस नाईन म्हणजे 0 होणार. म्हणजे इथे काय आला, 1 प्लस 4 म्हणजे 5, के ॲज इट इज आला आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळते, 15 मिळाल्यानंतर म्हणजे आपल्याला काय मिळालं, के इज 5 प्लस के 15 इज इक्वल्स टू 0. म्हणजे आपण काय केलं, 15 केला बाहेर आणलं, मग मायनस 5 हा प्लसचा काय होणार, इकडच्या साईडनी गेल्यानंतर मायनस आला, मायनस 5 झाला. नंतर आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आपल्याला काय म्हटलं, देअरफोर 15 के इज इक्वल्स टू मायनस 5. म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, आपण के ला बाहेर केलं, मायनस 5 ॲज इट इज राहिला, हा जो 15 आहे याच्या अकाउंटमध्ये गेला. म्हणजे इथं काय लिहिलं, 15 लिहिला. नंतर आपल्याला के इज इक्वल्स टू काय मिळालं, के इज इक्वल्स टू मायनस 5 अपॉन 15 मिळालं. म्हणजे 5 1 5 अँड 5 3 काय आलं, 5 3 15. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, के इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 3.
बरोबर के ची वैल्यू काय मिळाली आपल्याला -1/3. देन द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द स्क्वेअर पासिंग थ्रू द सर्कल इज गिवन. म्हणजे आपण हे इक्वेशन काय आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केले के ची वैल्यू काय -1/3. म्हणजे 3 इक्वेशन नंबर 3 काय आपला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -9 प्लस के ट्वाइस एक्स प्लस 3 वाय प्लस 4 झेड -5 इज इक्वल्स टू 0. बरोबर, यात आपण इथे के ची व्हॅल्यू आपल्याला के फाइंड आउट करायचा होता. आपल्याला के ची व्हॅल्यू मिळालेली आहे -1/3. तेव्हा आपण के ची व्हॅल्यू पुट केली म्हणजे आपल्याला काय मिळणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -9 मायनस इथे प्लस जरी असला के प्लस के जरी असल्या तिथे के ची व्हॅल्यू मायनस मध्ये मिळालेली आहे म्हणून इथे काय येणार -3 येणार -1/3 येणार. बाकी ॲज इट इज 2x प्लस 3y प्लस 4z -5 इज इक्वल्स टू 0 ॲज इट इज आला. मग काय आला आपल्याला हा जो 3 आहे हा काढून टाकायचा. हा काढून टाकायसाठी आपल्याला काय करावं लागा डिनॉमिनेटरचा जो 3 आहे यांनी आपल्याला इथे 3 आहे म्हणून आपण काय करणार या पूर्ण इक्वेशनला मल्टीप्लाय बाय 3 करणार. मल्टीप्लाय बाय 3 केल्यानंतर इथे याला प्रत्येक जिथे जिथे 3 नाही आहे तिथे 3 लागते. म्हणजे 3x आपल्याला काय मिळालं 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 3z स्क्वेअर मायनस 3 9 27 -27 -2x इथे जो आहे हा 3 निघून जाणार म्हणजे 1 म्हणजे 1 आपण लिहत नसतो. म्हणजे इथे काय येणार 2x मायनस इथे मायनस साईन आहे तर बाकी ब्रॅकेटमधलं ज्या साईन आहे ते सर्व चेंज होते. म्हणजे इथं प्लस आहे तिथं मायनस येणार 3y -4z इथे मायनस आहे तिथं प्लस येणार म्हणजे प्लस 5 इज इक्वल्स टू 0. मग आपण काय केलं इथला जो 3 आहे या याच्यातल्या फर्स्ट ब्रॅकेटमधला जो 3 आहे तो कॉमन काढला. तो 3 कॉमन काढल्यानंतर आपल्याला काय म्हणते 3 ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -27 -2x -2x -4 3y. म्हणजे इथे काय आलं 20 आपल्याला आपण हे पूर्ण इक्वेशन लिहिल्यानंतर हा 3y कॉमन काढल्यानंतर 3 बाहेर काढल्यानंतर काय येते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर नंतर मायनस जो आहे -2x -3y -4z इज इक्वल्स टू हा जो आहे याचा आणि याचं इकडे नेलं नंतर मग इथे काय होणार -27 प्लस म्हणजे -27 प्लस 5 प्लस मायनस काय होणार मायनस होणार म्हणजे मग काय येणार 27 -27 -5 इज इक्वल्स टू काय येणार 22. म्हणजे इथे मायनस साईन आहे म्हणून इथे काय येणार -22 इज इक्वल्स टू 0 आपल्याला क्वेश्चन. देन लास्ट इक्वेशन नंबर काय म्हणते इक्वेशन नंबर एक्झाम्पल सेकंड शो दॅट द स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2x -6y -14z प्लस 1 इज इक्वल्स टू 0. देन अँड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -4x -8y प्लस 2z प्लस 5 इज इक्वल्स टू 0 आर द ऑर्थोगोनल. आपलं ऑर्थोगोनल हे दाखवायचं आहे. म्हणजे आपण काय करू कन्सिडर या इक्वेशनला करू S1 आणि या इक्वेशनला करू S2. मग आपण कन्सिडर केलं म्हणजे काय येणार S1 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2x -6y -14z प्लस 1 इज इक्वल्स टू 0 आणि S2 इज इक्वल्स टू काय येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -4x -8y प्लस 2z प्लस 5 इज इक्वल्स टू 0. नंतर आपण काय म्हटलं एक्स आपण यातल्या ज्या आहे व्हॅल्यू घेतल्या म्हणजे काय येणार C1 इज इक्वल्स टू -1 -3 अँड 7 घेतल्यानंतर S2 ज्या व्हॅल्यू आहे C2 2 4 2 4 -1 घेतल्यानंतर ऑल्सो D1 काय घेतलेला आहे D1 जो आलेला आहे 1 अँड D2 काय घेतलेला आहे -5. D1 कुठून आला हा D1 इथून 1 आला बरोबर इथून काय घेतला 1 घेतला नंतर इथून काय घेतला 5 घेतला D2 बरोबर. म्हणजे काय केलं D1 प्लस D2 इज इक्वल्स टू 1 + 6 किती होणार 1 + 5 इज इक्वल्स टू 6. म्हणजे आपण याला काय म्हणणार आहे इक्वेशन नंबर 2 म्हणजे ऑल्सो कन्सिडर काय करायचं आपल्याला आपण ऑर्थोगोनल काढायचं आहे. ऑर्थोगोनल काढायसाठी आपण काय घेतलं 2
यू वन यू टू प्लस टू वी वन वी टू प्लस टू डब्ल्यू वन डब्ल्यू टू इज इक्वल्स टू टू. मग यात प्रत्येक याच्यात व्हॅल्यू पुट करायच्या, म्हणजे आपण काय ज्या घेतल्या त्या व्हॅल्यू काय म्हणू. आपण ही जी व्हॅल्यू घेतली ही यूची, ही व्ही ची आणि ही डब्ल्यू ची, यात पण यू व्ही डब्ल्यू. नंतर काय येणार, ज्या व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू म्हणजे या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. टू बाहेर राहिला, यू वन ची व्हॅल्यू टाकली मायनस वन, यू टू ची व्हॅल्यू टाकलेली आहे मायनस टू. नंतर सेम प्लस टू बाहेर राहिला, व्ही ची व्हॅल्यू टाकलेली आहे थ्री, आणि नंतर आपण टाकलेली आहे व्ही टू ची व्हॅल्यू टाकलेली आहे मायनस फोर. म्हणजे इथे काय आलं, नंतर पुन्हा प्लस टू टू डब्ल्यू ची व्हॅल्यू टाकलेली आहे पण सेवन, आणि नंतर इथे काय आलं वन. म्हणजे आपण हे पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह केला नंतर आपल्याला काय टू मायनस टू प्लस ट्वेंटी टू मायनस फोर्टीन, नंतर काय झालं मायनस फोर प्लस ट्वेंटी फोर मायनस फोर्टीन इज इक्वल्स सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळालं सिक्स. इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू. बरं, फ्रॉम इक्वेशन वन अँड टू वरून आपल्याला काय दिलं होतं ऑर्थोगोनलचं, टू यू वन यू टू प्लस टू व्ही वन व्ही टू प्लस टू डब्ल्यू वन डब्ल्यू टू इज इक्वल्स टू डी वन प्लस डी टू, विच कन्सिडर ऑफ द अर्थोगोनल टू स्क्वेअर आर द अर्थोगोनल. बरोबर, म्हणजे काय आलं आपल्याला हे जे सॉल्व्ह केलं आपल्याला आन्सर काय मिळालं सिक्स, आणि सिक्स याचं पण आन्सर सेम मिळाला, आणि डी वन प्लस डी टू घेतलं याचं पण आन्सर काय मिळालं सेम मिळालं. दिस फाइंड आउट.